इंद्रायणी भातासाठी प्रसिद्ध असलेल्या मावळ तालुक्यामध्ये यंदा आधुनिक पद्धतीची भात शेती करताना शेतकरी पाहायला मिळत आहेत. अपुरं मनुष्यबळ आणि पारंपरिक पद्धतीमुळे आतबट्ट्याची ठरू लागलेल्या मावळ तालुक्यातील भात पीक लागवडीला त्यामुळे नवसंजीवनी मिळू शकेल. चला तर मग पाहू आधुनिक शेतीचा हा रिपोर्ट. शेतकरी आता आधुनिक होत चाललाय. भात लागवडीसाठी लागणारे आधुनिक यंत्र बाजारात आल्याने भात लागवड करण्याची पद्धत देखील बदलली आहे. कृषी विभागाकडून यांत्रिक योजनेतून शेतकरी आबाजी निवळे यांनी हे आधुनिक भात लागवडीचे यंत्र अनुदानावर खरेदी केले आणि आधुनिक पद्धतीने भात लागवड केली आहे. वारू या गावात सध्या आधुनिक पद्धतीने हे यंत्र शेतकऱ्यांचा चर्चेचा विषय बनलाय. या यंत्राद्वारे 100 एकर परिसरात भात लागवड करण्यात आली आहे. या यंत्राद्वारे लागवड करण्यासाठी 14 दिवसांची रोपे लागतात. त्याबाबतीतही शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलंय. भात लागवड विषयक या समस्यांवर आधुनिक पद्धतीचे यंत्र सहजपणे मात करू शकतं. सर्वात महत्वाचं म्हणजे या यंत्राद्वारे शेतात एकसारखी रोपं लागवड केली जाते, त्यामुळे दोन रोपांमध्ये योग्य अंतर राखले जाऊन उत्पादनात वाढ होते. हे भात पीक शेतकरी पारंपरिक पद्धतीने लावतात, पण मजुराचा तुटवडा असल्यामुळे कृषी विभागामार्फत आमच्याकडे यंत्राद्वारे भात लागवड कशी करायची ही माहिती आम्हा शेतकऱ्यांना कृषी विभागाने दिली. त्या पद्धतीने आम्ही ही रोपवाटिका तयार केलेली आहे. ह्या रोपवाटिकेसाठी कृषी विभागाचे गावडे साहेब व भोकरे साहेब यांनी स्वतः शेतावरती येऊन आम्हाला पूर्ण माहिती दिली. ही माहिती दिल्यामुळे आम्ही या प्रकारची अशी ही रोपवाटिका तयार केलेली आहे. पारंपरिक पद्धतीने 1 हेक्टर क्षेत्रात भात लागवड करायची असेल तर 10 मजुरांना 2 दिवस लागतात. या यंत्राद्वारे हेच काम 3 तासात होतं, त्यामुळे मजुरांच्या समस्येवर हा चांगला उपाय आहे. कमी इंधनाच्या आणि खर्चाच्या दृष्टीने देखील हे व्यवहार्य आहे. सगळीकडे यांत्रिकीकरणावर जोर देण्यात येत आहे. कृषी क्षेत्र सुद्धा मोठ्या प्रमाणावर याचा वापर होत आहे. नवीन तंत्रज्ञानाने जर भाताने लागवड केली तर उत्पादन निश्चितच वाढणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत आत्मा ही जी योजना आहे, या आत्मा योजनेअंतर्गत मावळ तालुक्यामध्ये तालुका कृषी अधिकारी देवेंद्रजी ढगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुक्यात अंदाजे 100 ते 125 एकर क्षेत्रावर प्रात्यक्षिके आयोजित केली आहेत. येलघोल, वारू, कोथुर्णे, कशाळ, बेलज व इतर अशा 15 ते 20 गावांमध्ये हे नवीन तंत्रज्ञानाने यांत्रिकीकरणाची लागवड करण्यात येणार आहे.